ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. त्यांच्या पतीचं नुकतंच निधन झालंय. दिनेश बलसावर हे शुभा खोटे यांचे पती. शुभा खोटे हे मराठी आणि हिंदी सिनेविश्वातलं एक मोठं नाव. आजवर अनेक सिनेमा मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. दरम्यान 60 वर्षांचा संसार आणि सहवासानंतर दिनेश बलसावर यांचं निधन झालंय आणि त्यामुळेच शुभा खोटे खूपच भावूक झाल्यात. 28 मार्च रोजी दिनेश बलसावर यांची प्राणज्योत मालवली. शुभा खोटे यांनी पतीच्या आठवणीत एक भावूक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. 60 वर्ष आम्ही एकमेकांना सांगितलं की सोबतच म्हातारे होऊ, सर्वोत्तम जीवन जगू, अलविदा, असं म्हणत शुभा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. दरम्यान 1964 साली शुभा खोटे आणि दिनेश बलसावर या दोघांनीही विवाह केला होता. दिनेश बलसावर हे पेशानं निर्माते होते. 1967 साली आलेला चिमुकला पाहुणा या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील दिनेश यांनीच केली होती. तर शुभा खोटे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. विजू खोटे आणि शुभा खोटे या दोन्ही बहीण भावंडांनी या चित्रपटात एकत्रितपणे काम केलं. शुभा खोटे यांना भावना बलसावर आणि अश्विन बलसावर अशी दोन मुलं आहेत. भावना बलसावर या हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत, तर अश्विन बलसावर संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. शुभा खोटे यांचे वडील देखील मुकपटांमध्ये काम करायचे आणि यामधूनच विजू आणि शुभा खोटे यांना अभिनयाची आवड जडली होती. याशिवाय शुभा उत्तम सायकल चालवायच्या, तर स्विमिंग चॅम्पियन म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. शुभा यांनी अगदी लहान वयातच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती, तर बालपणापासूनच त्या सिनेमांमध्ये काम करतात. शुभा या राष्ट्रीय स्तरावर देखील खेळल्या. काहीच दिवसांपूर्वी शुभा यांनी स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आगमन केलं होतं. दुर्गा आत्या ही भूमिका त्यांनी साकारली होती. दरम्यान पतीच्या निधनानं शुभा यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. दिनेश बलसावर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. लास्ट मी मला वाटतं एका लग्नाची तिसरी गोष्ट केली होती. त्याच्यानंतर एक हिंदी सिरियल केली, पिक्चर्स केली. पण मला मराठी सिरियल करायला जास्त आवडतं. मी एकंदरीतच कदाचित माझी माहिती मला माहीत नाही किती आहे, पण मराठी मालिकांमध्ये तुम्ही कमी होतात ॲज कम्पेअर टू हिंदी. हिंदीमध्ये तुम्ही खूप मालिका केल्यात. एक तर पिक्चरसाठीसुद्धा आणि मालिकेंसाठीसुद्धा जास्ती कोणी बोलवतच नव्हतं की ही हिंदीची आर्टिस्ट आहे, त्रास देईल काय, आय डोंट नो वाय, पण मला बोलवत नव्हते. पण आता मला बोलवायला लागलं आणि मी खूप एन्जॉय करते. मराठी मालिकांचा किंवा चित्रपटांचा तुमचा अनुभव कसा आहे, काय सांगाल? मराठीमध्ये काम करताना तुम्हाला किती मजा येते? मराठीचं जास्ती सिस्टमॅटिक आहे आणि समजुतीने काम होतं आणि घाईघाई गडबड गडबड होते. स्पेशली मालिकेंची गोष्ट करते मी की ती घाई करायची असते, लवकर आटपायचं असतं वगैरे, तसं काही नाही, शांतपणे काम होतं, प्रेमाने काम होतं, म्हणजे आय डोंट नो, मला तर आवडतं.